गावामध्ये आपणाला एक अंचलेश्वर महादेवाचे मंदिर आहे. श्री क्षेत्र सिद्ध अंचलेश्वर गांजेबुरीमधील मंदिर आहे. हेही या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे. गांजेबुरी गावामध्ये असणारं महादेवाचे मंदिर पाहू शकतो. या ठिकाणी एक बारव आहे व नाला असं पाहायला भेटत आहे. मंदिर परिसर या ठिकाणी पहिल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये आपण आता आज जात आहे. पाहू शकतोय मंदिर. या ठिकाणी पाहायला भेटत आहे. हे मंदिर पाहून आपण त्याच्या पुढील बाजूस अजून एक मंदिर आपणाला पाहायला भेटत आहे. हेही खूपच सुंदर आहे. नक्षीकाम पाहिलं तर पाहत राहावं असं आहे. आपण आता मंदिराचे दर्शन घेऊन पुढील मार्गास होत आहे. मंदिर आणि मंदिर परिसर आपण या ठिकाणी पाहत आहे. या ठिकाणी पाणी जाण्याची सोय करण्यात आलेली आहे. बेलाचे झाड या ठिकाणी परिसर हे सर्व पाहिलेले आहे आपण. आता गणेशाचे एक मंदिर आहे. या ठिकाणी आपण मारुती रायाची मूर्ती पाहू शकतोय. बजरंग बली की जय. सर्व गाव आपण आता पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. या ठिकाणी विहीर पाहायला भेटत आहे आपणाला. अशी इथे पाणी काढण्याची सोय या ठिकाणी बहुतेक हे दरवाजा असावा. तटबंदी इथून किल्ला चालू होतो. या ठिकाणी एक दगडी ढोणी आहे इथं पाणी साठवून ठेवण्यासाठी. माझा फोन तुमच्या खिशात ठेवा. काय होते सारखं म्हणजे वर रस्त आहे का? ना
कोण आहे का? हा कोण आहे? माणसं आहेत ना वर, माणूस आहे, कोणतरी आहे तिथं, कोणतरी आहे असल्यामुळून आपल्याला येथे खूप असे वाडे पाण्यासाठी भेटतात, ते पाहू शकतो. प्रत्येक घराच्या बाहेर असे वाड्याची कमान, तुटलेले बुरुज वगैरे तर आहेत. आपण पहिलाच हे भव्य कमान पाहू शकतो येथे. तर आपण येथे पाहू शकतो, आता आपण गांजी भोईरे या गावात आलेलो आहे व येथे हा बोर्ड लावलेला आहे. समोरही बोर्ड लावलेला आहे, त्याच्या मागे सुद्धा बोर्ड लावलेला आहे गांजी भोईरे. बापरे, सगळीकडे लावून ठेवले आहेत असं पैसे. पहिले जेव्हाचे लोक लोक ठोकायचे पैसे. गावात आल्यावर प्रथम आपल्याला जिल्हा परिषदची ही शाळा दिसून येते. पाहू शकते इंग्लिश आहे, इंग्लिश मीडियम.